32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, तेही नयन चष्मावालामध्ये। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298व्या जयंतीनिमित्तानं राहुरी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं अहिल्या भवन या ठिकाणी अहिल्यादेवींच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक पूनम सुराणा यांची उपस्थिती होती। यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील तमनर हे देखील हजर होते। मान्यवरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी सत्कार केला। सायंकाळी अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धपुतळ्याची शोभायात्रा काढली जाणार आहे, तर या कार्यक्रमासाठी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय खेडेकर, वावरतचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील बाचकर, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे सदस्य पोपट शेंडगे, दादाभाऊ तमनर, अनिल डोलनर, संदीप तमनर, हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज तमनर, वसंतराव पाटोळे, गणेश गिरगुणे, भागवत झडे, श्रीकांत बाचकर, दत्तात्रय बाचकर, अमोल तमनर, योगेश तमनर, राहुल तमनर, पीरजादे साहेब, इंजिनियर किशोर तमनर, बाळासाहेब जाधव, विशाल सरोदे आदींसह अनेक अहिल्या भक्तांची हजेरी होती। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 298 जयंती उत्सव सोहळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुक्याच्या वतीने अहिल्या भवन येथे संपन्न झाला। त्यानिमित्ताने या तालुक्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय मेघश्यामजी डागे साहेब, आदरणीय सुराणा शेठ, ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील तमनर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य या सोहळ्यासाठी उपस्थित होते। निश्चितपणानं 298 जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आज संध्याकाळी 4 वाजता सकल अखंड हिंदू सकल समाजाच्या वतीने 4 वाजता गाडगे आश्रम शाळा येथून भव्य मिरवणूक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अर्धकृती पुतळ्याची निघणार आहे। आज या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने चौंडी या जन्मगावी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब आज या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत। त्यांना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं पाहिजे। तसेच धनगर समाजाचा जो प्रलंबित आरक्षणाचा प्रश्न आहे, हा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी निकाली काढला पाहिजे, अशी धनगर समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौंडी या गावी जाणार आहेत। त्यांनी अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं करावं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशीही मागणी केली गेली आहे। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।